आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईतून. किशोरी पेडणेकर यांच्या भावाचं कोरोनामुळे निधन झालेलं आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचं दुर्दैवी मृत्यू झालेलं यांचं निधन झालेलं आहे. सुनील कदम यांच्यावरती नायर रुग्णालयात उपचार सुरू होते आणि सकाळी उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. तर महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाच्या निधनाची बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे. सुनील कदम यांना कोरोनाची लागण झाली होती असं कळतं आहे आणि त्यांच्यावरती नायर रुग्णालयात उपचार सुरू होते आणि त्याच दरम्यान आज सकाळी त्यांचं निधन झालेलं आहे. उदय जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. उदय, काय तपशील या संदर्भात? स्वतः मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे मोठे बंधू सुनील कदम यांचं आज सकाळी निधन झालेलं आहे. त्यांच्यावरती गेले 7 ते 8 दिवस नायर हॉस्पिटल मुंबई महापालिकेचं रुग्णालय आहे, तिथे त्यांच्यावरती उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांचा संघर्ष आज संपलाय. सकाळी त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांना कोरोनाची संसर्ग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावरती उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं वय देखील 80 आसपास होतं, त्यामुळे उपचाराला ते हवा तितका प्रतिसाद त्यांच्याकडून मिळत नव्हता. त्यामुळे अखेर त्यांची प्राणज्योत जी आहे ती मालवलेली आहे. अगदी उदय, धन्यवाद या माहितीसाठी. आणि यानंतर बातमी आहे कोकणामधून. गणेशोत्सवाला यायचं तर 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार असल्यामुळे आजपासूनच मुंबईकरांनी कोकणातल्या आपल्या गावी जाण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे. पण प्रशासनाकडून योग्य नियोजन नसल्यामुळे आणि अपुऱ्या कर्मचारी संख्येअभावी पोलीस आणि आरोग्य तपासणीत या गणेश भक्तांना 3-3 तास थांबून राहावं लागतंय. त्यामध्ये सरकारनं अजूनही एसटी बसेस सोडलेल्या नसल्यामुळे कोकणात येणाऱ्यांना खासगी गाड्यांच्या भाड्यापोटी कोरोनाच्या काळात आर्थिक भूर्दंडही सोसावा लागतोय. अशाच काही चाकरमान्यांशी बातचीत केली आमचे कोकणातले प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी. मुंबईहून आजपासूनच गणेश भक्त कोकणात दाखल यायला सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळपासून जवळपास 150 ते 200 गाड्या सिंधुदुर्गात आलेल्या आहेत दुपारपर्यंत. आणि त्यामुळे ही संख्या वाढते आहे. अजूनही सरकारचा निर्णय झालेला नाही चाकरमान्यांना कसं पाठवायचं. लोक खासगी गाड्या करून येत आहेत आणि माझ्या मागे बघा, ही खारेपाटणच्या चेकपोस्टवर म्हणजे इथे आरोग्य जे पथक आहे या आरोग्य पथकाकडे नोंदणी करण्यासाठी सगळे मुंबईकर किंवा ठाण्यातून आलेले अशी सगळी माणसं आहेत आणि त्यांना आज सकाळपासूनच त्याने म्हणजे आज इथे गाड्याच्या रांगा ते गाड्यामध्ये थांबलेली आहेत. काय किती वाजेपासून तुम्ही किती वाजता कुठून आला तुम्ही? आम्ही मुंबईवरून आलो. मुंबईवरून कुठून मुंबईवरून? कांदिवलीवरून. किती वेळ लागला इथे यायला? आता तुम्ही किती वेळ उभे आहात इथे? आता दोन जवळजवळ लाईनीत येईलपर्यंत 2 तास गेले. 2 तास फक्त तुम्ही लाईन मध्ये उभे आहात? इथून येईलपर्यंत 1 तास झाला पूर्ण यायला. अच्छा, काय आता तुम्हाला काय सांगण्यात आलं इथे? काय होम क्वारंटाईन करणार का वगैरे काय? हा, ते आता फॉर्म भरून घेतला आहे सगळं आणि त्याच्यानंतर मग ते स्टॅम्प मारणार आणि कुठल्या गावातला पत्ता वगैरे सर्व दिलेला आहे फॉर्म वरती. अच्छा, वाटेत काय त्रास झाला? कोणी अडवलं काय? कुठे? नाही नाही, वाटेमध्ये काय त्रास. पास होता का तुमचा? हा, पास होता. पास होता. तुम्ही कुठून आलाय? तुम्ही ठाण्यातून आलाय. किती वेळ लागला? काय तुम्हाला? रात्री आम्ही 1:30 निघालो. अच्छा, तुमची स्वतःची गाडी आहे? अच्छा, आता तुम्ही गणेश चतुर्थीला आता तुम्हाला 14 दिवस क्वारंटाईन सांगण्यात आलेलं आहे का? म्हणजे सांगणार का? म्हणजे काय तुम्हाला काय माहिती आहे? काय माहिती आहे म्हणजे 14 दिवस राहावं लागेल? 14 दिवस राहावं लागेल असं सांगण्यात आलेलं आहे. पण शक्यतो आता कसं आम्ही सगळेच जण दरवर्षी गणपतीला येतो, पण आता आम्ही जॉब सोडून तर 14 दिवस राहू शकत नाहीये. तर आता कमीत कमी आई वडिलांना सोडावं म्हणून आम्ही लोक आलेलो आहोत आणि त्यात पण एवढा प्रॉब्लेम. आता 1-1 तास इथे थांबलो. चिपळूण मध्ये कशेडी घाटात थांबवण्यात आलं होतं. तिथे असं डिक्लेअर केलं नाही की रत्नागिरीवाल्यांनी इथे जायचंय, या इथे चेकपोस्टला एंट्री करायची आहे आणि सिंधुदुर्गवाल्यांनी पुढे जायचं. ते लोक सगळ्यांना थांबवत होते. तिथे आमचा 1 ते 1.5 तास वाया गेलेला आहे. तर तिथे असा पोस्टर लावण्यात तरी यावं ऍटलीस्ट की रत्नागिरीवाल्यांनीच फक्त त्या कशेडी चेकपोस्टला थांबावं, बाकी ज्यांनी पुढे जावं. बघूयात पुढची बातमी.